बियॉन्ड कॉल ऑफ ड्यूटी के तहत शुरू किए गए अभियान मिशन ट्रस्टेड एंड बेस्ट पुलिसिंग में नागपुर शहर लोहमार्ग पुलिस स्टेशन को 3 पुरस्कार मिले हैं। इन पुरस्कार को प्राप्त कर नागपुर लोहमार्ग पुलिस स्टेशन महाराष्ट्र का पहला ऐसा पुलिस स्टेशन बन गया है जिसे बेस्ट पुलिसिंग के तहत एक साथ 3 पुरस्कार मिले हैं। कर्तव्य की पुकार से परे जाकर अभिनय करने यानी बियॉन्ड कॉल ऑफ ड्यूटी के तहत शुरू किए गए अभियान मिशन ट्रस्टेड पुलिसिंग में रेलवे पुलिस बल द्वारा लोगों के साथ किए गए सकारात्मक रवैये और तत्पर कार्रवाई करने, यात्रियों की मदद करने पर वरिष्ठ अधिकारियों द्वारा इस तरह के कार्य करने वाले पुलिस कर्मियों और उस पुलिस स्टेशन को अवार्ड्स यानी पुरस्कार दिए जाते हैं। इसी के तहत ये बड़े ही गर्व की बात है कि 8 जून को रेलवे पुलिस मुख्यालय मुंबई में आयोजित इस साल के बियॉन्ड कॉल ऑफ ड्यूटी पुरस्कार समारोह में नागपुर लोहमार्ग पुलिस स्टेशन को बेस्ट पुलिसिंग में 3 पुरस्कार मिले हैं। ये पुरस्कार प्राप्त कर नागपुर लोहमार्ग पुलिस स्टेशन महाराष्ट्र का पहला ऐसा पुलिस स्टेशन बन गया है जिसे बेस्ट पुलिसिंग के तहत एक साथ 3 पुरस्कार मिले हैं। इस बारे में जानकारी खुद इन पुरस्कार से वरिष्ठों द्वारा सम्मान प्राप्त कर इन्हें नागपुर लाने वाली वरिष्ठ पुलिस निरीक्षक मनीषा कासिद ने दी है। पुलिस महासंचालक प्रज्ञा सरोदे मैडम यांनी गेल्या 1 वर्षापासून बियॉन्ड कॉल ऑफ ड्यूटी म्हणजे कर्तव्य पलीकडे जाऊन जे लोक जे पोलीस कर्मचारी प्रवाशांचा जीव वाचवतात त्यांचा सत्कार करणे, त्यांना प्रोत्साहन देणे यासाठी बियॉन्ड कॉल ऑफ ड्यूटी हा एक उपक्रम सुरू केलेला आहे। तसेच मिशन ट्रस्टेड पोलिसिंग ज्याच्यामध्ये रेल्वे पोलिसांची प्रतिमा जनमानसात चांगली व्हावी आणि लवकरात लवकर गुन्ह्यांचं प्रमाण दाखल होऊन उघडकीस येण्याचं प्रमाण चांगलं व्हावं या उद्देशाने एक उपक्रम सुरू केलेला आहे। त्याचा दर महिन्याला डीजी मॅडमकडनं फॉलोअप होत असतो आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक मार्किंग सिस्टम ठरवून दिलेली आहे, त्या मार्किंगनुसार संबंधित पोलीस स्टेशनला आणि पोलीस अंमलदारांना रिवॉर्ड दिले जातात। या वर्षीचा कार्यक्रम दिनांक 8/6/2023 रोजी घाटकोपर पोलीस मुख्यालय रेल्वे पोलीस मुख्यालय या ठिकाणी साजरा करण्यात आला। त्यामध्ये माननीय पोलीस महासंचालक डॉक्टर प्रज्ञा सरोदे मॅडम, मुंबई पोलीस लोहमार्ग पोलीसचे उपायुक्त आयुक्त राजेंद्र शिस्वे साहेब, नागपूर लोहमार्गचे SP अक्षय शिंदे सर, तसेच पुणे लोहमार्गचे SP धुरे सर, औरंगाबाद लोहमार्गचे SP गणेश शिंदे सर, सर्व उपायुक्त, अपर पोलीस अधीक्षक DYSP, सर्व पोलीस निरीक्षक, ठाणेदार यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम करण्यात आला आणि 26/11 जो CST वर हल्ला झालेला होता, दहशतवादी हल्ला, त्यावेळेचे CST चे जे पोलीस निरीक्षक होते ठाणेदार शशांक शिंदे साहेब हे त्यावेळेला मृत झालेले होते, त्यांच्या पत्नी वीर पत्नी त्यांच्या हस्ते या पोलीस अंमलदारांचा सत्कार करण्यात आला आणि या उपक्रमादरम्यान नागपूर लोहमार्गातून 7 अंमलदारांना बक्षीस देण्यात आलेले आहे। जवळपास 5,000, 10,000, 15,000 अशा किमतीचे रिवॉर्ड देण्यात आलेले आहेत दीदी मॅडमकडून आणि बेस्ट पोलिसिंग साठी जो पोलीस स्टेशनचा क्रायटेरिया आहे त्यामध्ये बडनेरा पोलीस स्टेशन, अकोला पोलीस स्टेशन आणि नागपूर लोहमार्ग पोलीस स्टेशन, नागपूर लोहमार्ग पोलीस स्टेशनला एकमेव पोलीस स्टेशन आहे ज्याच्यामध्ये 3 रिवॉर्ड नागपूर लोहमार्ग पोलिसांना मिळालेले आहेत। त्यामध्ये हरवलेली बालके शोधून त्यांचा पालकांच्या ताब्यात देणे, गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्काळ बालकाचा शोध घेणे, बेवारस बॅग मिळाल्यानंतर त्याचं BDS करून चेकिंग करून ते मूळ मालकाचा शोध घेणे असे काही उद्दिष्ट दिलेले आहेत। त्यामध्ये बेस्ट पोलिसिंगचं अवॉर्ड नागपूर पोलिसांना मिळालेलं आहे। NBCN न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अक्सा अंसारी की रिपोर्ट।